राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग रिसर्च एंड टेक्नोलॉजी शिक्षकेतर कर्मचारी संगठना की ओर से एक दिवसीय लाक्षणिक हड़ताल पुकारा। राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग रिसर्च एंड टेक्नोलॉजी शिक्षकेतर कर्मचारी संगठना की ओर से अपनी न्यायिक मांग को लेकर एक दिवसीय लाक्षणिक हड़ताल पुकारा गया। हड़ताल दौरान अध्यक्ष देवनाथ तेलगोटे ने बताया कि 2017 से 7 माह का वेतन उन्हें नहीं दिया गया है, जिससे उन पर भूखे मरने की नौबत, साथ ही कई परेशानियों का सामना उन्हें करना पड़ रहा है। इसी मांग को लेकर एक दिवसीय लाक्षणिक हड़ताल पुकारा गया। इस दौरान अध्यक्ष देवनाथ तेलगोटे इनके साथ ही अन्य सदस्यों की उपस्थिति रही। मागणी ही आहे की मागच्या 2017 मधले आमचे जवळपास 7 महिन्याचे पेमेंट प्रशासनाने दिले नाही, आणि त्यामुळे आमच्या संपूर्ण शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे। आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आमचे CPF, इन्कम टॅक्स वगैरे, सोसायटीचं देणं, हे सर्व मागच्या 2 वर्षापासून प्रलंबित आहे की संबंधित शासनाचा विभाग आला, यांनी पाठवलेलं नाही आहे। आणि आमची सॅलरी असं एकूण जर पाहता वातावरण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं फार गंभीर झालेलं आहे आणि जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे, त्याकरिता संविधानानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही आज एक दिवसाचा लाक्षणिक संप केलेला आहे।